क्या बोगू कठुआ बात का इसको बोलते कठुआ क्यों कांदा बोलते इसको क्या क्यों कांदा क्यों कांदा ये ऐसा लगाने से हाँ, आएगा कंद हाँ, कंद हो बराबर कंद इसका क्या होता है सर क्या करना है इसका इसको भूज के खाने का मतलब मुझे क्या जला के खाना है इसको खुद भून जाता है जैसे अपन जैसे शकला होता है ना शकला हाँ, आलू, आलू 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 जैसे आलू भून लेते हैं अपन लोग हाँ, ना हाँ, वैसा थोड़ा सा काट के हाँ, गैस पर भी लगा हाँ, गैस में तवा रख के थोड़ा सा तेल है या घी है कुछ भी उसमें से ऐसा सेक के ऐसा ही ये ऊपर का छिलका निकाल नहीं, नहीं, कोई खा लेते ना लेकिन किसके लिए गठुआवाद मतलब गाठी पैर पैर में सूज आना गुड़गे घुटनों में है दर्द वगैरह हो घुटनों में हाँ दर्द की तो ऐसा खाना है सिर्फ और कुछ नहीं करना कितना दिन 5-6 दिन आप तो महीना भर भी खा लो तो कुछ नहीं है लगातार दवाई तो है नर्मदे हर नर्मदे हर आज March 25, 2021 है दिवस 104 आता आम्ही रेगावनं निघतोय रेगावनं आज निघू आणि पुढं जाऊ देवगाव संगमला बुढी मैयाला क्रॉस करू आणि तिथून पुढं भिलगाव रामनगर मधुपुरी असा एकूण महाराजपूरकडं जायचा प्लॅन चालेला इथनं महाराजपूर जवळपास 50 किलोमीटर आहे त्यामुळे आज शक्य नाही आहे उद्याला पोहोचू मध्ये सूरजकुंड पण आहे तेही बघू सगळं काही होईल हळूहळू काल इकडं व्यवस्था पण खूप छान झाली मागच्या वेळा आलेलो असल्यामुळं सगळ्या जुन्या आठवणी पण झाल्या ओळख निघाली सर्व काही झालं आज सकाळी कंद मिळाला अर्जुन छाल असते ना अर्जुनाची जी साल असते त्याची पावडर मिळाली छान छान गोष्टी मिळाल्या नवीन नवीन तर बघू अजून काय मिळत आहे मंडल्यामध्ये मंडला जंगल समृद्ध आहेच अशी माणसं आहे ज्यांनी ॲक्च्युली सगळं हे टिकवून ठेवलं आहे त्यामुळे आपल्याला मिळत जातं आपण यूज करायचं परिक्रमा करायची नर्मद नर्मदे हर पौडीलिंगा पौडीलिंगा म्हणजे कुठलं उत्तर तटावरती असताना मंडला जंगलामध्ये आपल्याला जो लिंगा घाट दिसलेला होता किंवा लिंगा गाव दिसलेलं हे ते पौडीलिंगा इकडनं 7 किलोमीटर आहे इकडनं पुढं मैयावती एक ब्रिज आहे तो ब्रिजला आपण जात नाही आपण इकडनं लेफ्टला वळतो देवगाव संगमला त्या ब्रिजवरनं पुढं गेलं की पौडीलिंगा गाव येतं नाही आपण आता आपण 7 किलोमीटर दूर आहोत ज्या ठिकाणावरनं लिंगा घाट समोर असेल काय काय मजा मजा असते ना नर्मदे हर नर्मदे हर म्हणता म्हणता लिंगा घाट मंडला अमरकंटक दिंडोरी आता इकडं आलेलं आहे लिटरली किती 10-12 दिवस होता फरक आहे फक्त पण आलो नर्मदे हर नर्मदे हर श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त किती आहेत बघा फुल्ल झाड भरलं आहे पूर्ण श्री गुरुदेव दत्त नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर हे बघा समोर नर्मदा मैया आता इथून जवळच अगदी आश्रम आहे सॉरी संगम आहे देवगाव संगम जमदग्नी ऋषींचा आश्रम आहे इथं त्यांची तपोभूमी आहे आणि इथंच त्यांनी स्थापन केलेलं शिवलिंग आहे ज्याचं नाव आहे जमदग्नेश्वर आता दर्शन घेऊ मग संगम क्रॉस करू बुढी मैयाचं आता पाणी कितपत आहे माहीत नाही मागच्या वेळेला फार त्रास झालेला होता पाणी खूप जास्त होतं मागच्या वेळेला आता ह्यावेळेला कितपत आहे बघू नर्मदे हर नर्मदे हर आणि जर जमलं तर मी मागच्या वर्षीचा जो व्हिडिओ आहे म्हणजे बुढनेर नदी क्रॉस करतानाचा खूप प्रचंड अवघड नदी तर होती आणि पाणी खूप होतं आणि त्यावरचा एक व्हिडिओ केलेला आहे त्याची पण लिंक मी वरती देऊन ठेवतो जमल्यास बघून घ्या नर्मदे हर नर्मदे हर प्राचीन मंदिर असं लिहिलंच आहे त्यामुळे सांगायची गरजच नाही प्राचीन आहे मंदिर प्राचीन दिसतंयच पूर्ण वा आणि मुख्य म्हणजे मागच्या वेळेला मी मूर्खपणा करून दर्शन घेतलं नव्हतं म्हटलं ह्यावेळेला दर्शन घेऊ अरे तर बरेच आहेत नर्मदे अरे बापरे 3-3 चला दर्शन तरी घेऊन घेऊ मग जराशी कहाणी जर मिळाली विचारायला तर विचारून घेऊ नर्मदे हर अरे बापरे आवाज चांगलाच बोलतोय ओम 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 असं म्हणतात की जुन्या काळामध्ये फ्रिक्वेन्सीनुसार मंदिरं स्थापन केली जायची
कुठल्या फ्रिक्वेन्सीवरती कुठलं चक्र ॲक्टिव्ह होतं ह्याचा अभ्यास करून माणसं त्या काळामध्ये मंदिर बांधायची. आता आपण ते करत नाही, कारण मूर्खपणा करतो आपण. आपण कसंही मंदिर बांधतो चुकतं. पण आता बरेच जण आहेत की ज्यांना ही माहिती आहे आणि अनेक जण ज्यांना ती माहिती नाही आहे. अरे बापरे, ओम शिवाय ओम शिवाय. मूर्ती केव्हाच्या देवाला माहीत, खरंच अप्रतिम. एक कोण आहे बघूया का जरा. मूर्ती नक्कीच जुनी आहे, खरं 100%. बापरे, नर्मदे हर. ओम नमः शिवाय 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 ओम नमः शिवाय. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुश्रीवर्धनं उर्वारुकमिव वंदनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ओम काय सुंदर मूर्ती बांधली, खरं आश्चर्य आहे बाबा. ओम चला म्हणून घेऊ सगळं. ओंकार बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. नमन्ति ऋषयो देवा नमन्ति अप्सरसां गणाः नरा नमन्ति देवेशं नकाराय नमो नमः. महादेवं महात्मानं महाध्यानं परायणं महापापहरं देवं मकाराय नमो नमः. शिवं शान्तं जगन्नाथं लोकानुग्रहकारकं शिवमेकपदं नित्यं शिकाराय नमो नमः. वाहनं वृषभो यस्य वासुकी कण्ठभूषणं वामे शक्तिधरं देवं वकाराय नमो नमः. यत्र यत्र स्थितो देव सर्वव्यापी महेश्वरः यो गुरु सर्वदेवानां यकाराय नमो नमः. जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गले वलम्ब्य लम्बिताम्बुजङ्ग तुङ्गमालिकाण्डमड्डमड्डमड्डमन्निनादवड्डमर्वयं चकार चण्डताण्डवं दनोतु न शिव शिवम्. ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय. ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. 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 देवगावला जमदग्नेश्वर आहे आणि पातालेश्वर आहे. आता नक्की माहीत नाही कुठले कुठले दोन शिवलिंग आहेत, पण हे ज्या अर्थी खालती वाटते त्या अर्थी हेच पातालेश्वर असेल असं वाटते, पण नंतर कन्फर्म करून घेऊ. आणि ही मूर्ती कुठली आहे हे जरा माहीत नाही आहे, तरी जर कोणाचे गेस असतील तर सांगा कमेंटमध्ये, किंवा बघू. आम्ही विचारून तर बघत होता पण कळत तर नाही आहे कुठली आहे. कारण की काय आहे ना, चतुर्भुज मूर्ती आहे पण त्या साईडला डमरू दिसतं आहे, त्यामुळे शंकर तरी वाटत नाही आहेत. किंवा गळ्यात पण सर्प काय दिसत नाही आहे, पण कळत नाही आहे मूर्ती कुठली आहे काय माहीत. आणि इथं तर असे एक हा हात जो तुटला आहे इथला, तो हात तिथं ठेवला आहे. आणि दोन चेहरे आहेत इथं एक आहे, त्यामुळे हे कळत नाही आहे एक्झॅक्टली काय आहे. मला वाटलं प्रथम की राहू केतूपैकी एकाचं शिर फक्त होतं ना ते आहे का काय, पण शुअर नाही आता काय आहे हे तर असं विचारून घेतलं पाहिजे इथल्या लोक म्हणजे जे काय महंत आहेत त्यांना, त्याशिवाय कळणार नाही सगळं. बघू विचारून जरा नर्मदे हर. चला आता इथं आणखीन एक मंदिर आहे ते बघून घेऊ. मागं महा काय वड दिसतो आहे. अरे बापरे, बराच मोठा आहे की वड. अरे काय आहे, बराच मोठा आहे.
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। अरे हे पण शिवलिंग खालतीच आहे तर काय मी तर पाताळेश्वर कुठला आहे जमदग्नेश्वर कुठला आहे। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। ओम त्र्यंबकं जामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं उर्वारुकं यो वन्दनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्। ओम नर्मदे हर नर्मदे हर। अरे बाप रे पूर्ण वडामध्येच आहे शिवलिंग आहे। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमेव वन्दनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्। इथं आणखीन एक शिवलिंग आहे ते बघून घेऊ। तर नावं तर काय कळत नाही आहेत, कळतीलच लवकरच। नर्मदे हर ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। ओम त्र्यंबकमिजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमेव वन्दनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्। ओम सर आता हे कन्फर्म झालेलं आहे की हेच पाताळेश्वर आहे। ओके आणि ही देवी आहे पण देवी कुठं माहीत नाही या महाराजाने सांगितलं। आता नर्मदे हर हे बघा मैयामधनं ट्रॅक्टर चालला आहे। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। आता आलेलो आहोत ठबर बोडी मैया आणि नर्मदा मैयाचा संगम देवगाव संगमला। हाच हेच ह्या स्थानी मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये आलेलो होतो। पूर्ण हे सगळं भरलेलं होतं पूर्ण। आणि आपल्याला आता इकडनं असं त्या साईडला द्यायला लागतं इथं समोर दिसते ना समोर तट तिकडे द्यायला लागतं। पण जबरदस्त पाणी होतं मागच्या वर्षी, मात्र ह्यावर्षी जास्त पाऊस न पडल्यामुळं असं म्हणतात की एवढं पाणी नाही आहे, पण कम्पॅरेटिवली पाणी आहेच। आत्ता मी मार्च किती आज तारीख 24 मार्चला इथं आहे आणि मागच्या वेळेस मला वाटतं मी 5 किंवा 6 फेब्रुवारीला असणार आहे इथं। मी जवळपास मी एक महिना एक दीड महिना लेट आहे त्यामुळे बरोबर पाणी कमी आहे। मला आज जाणार आठवते आम्ही इथनं कुठून गेलो आणि सगळी जी मधली जी खडं दिसत ना त्याला एक पण खडं दिसत नव्हता। प्रचंड जोरात पाणी होतं आणि ती जी रेती दिसते ना ती रेती पण नव्हती, पूर्ण पाणी होतं। खरंच भयंकर होतं परिस्थिती सगळी। नर्मदा मैयाचं पाणी इथंच जास्त वाढतं असं वाटतं कारण की हीच त्याला कम्पॅरेटिवली मोठी ट्रिब्युनल किंवा काय म्हणतो आपण त्याला उपनदी आहे मैयाची। ही मैया आहे आणि ही बुढी मैया आहे। हिला बुढी मैया का म्हणतात तर नर्मदा मैयाच्या ही आधीपासून ही नदी इथं आहे म्हणून ही बुढी मैया आणि ही मैया असं आहे। किंवा हिला बुढनेर म्हणतात, काय काय छान छान नावं आहेत। नीर म्हणजे पाणी, बुढनीर बुढनेर। नर्मदे हर विचारून घेऊया की पाण्या नदी क्रॉस कुठनं करायचे बघू। चल आता मैयाला क्रॉस करू बुढी मैयाला। नर्मदे हर नर्मदे हर वा। चला यावेळेला पाणी कमी असल्यामुळे जरा मला खरंच हायसं झालं जरा। मागच्या वेळी खरंच भीती वाटलेली, मला प्रॉपर भीती वाटलेली। ही बुढी मैया क्रॉस करताना आणि पुढं महाराष्ट्रपूरच्या अलीकडं बंजर नदी लागते तिला तर त्याहून जास्त पाणी होतं आणि ती तर मला वाटते नर्मदे मैयापेक्षा मोठी नदी आहे म्हणजे महाराष्ट्रपूरपाशी पात्रानं। आणि तिथं काय झालेलं 2 दिवसांपूर्वीच पाऊस पडला होता त्यामुळे आणखीन जास्त पाणी होतं। ह्यावेळेला पण मैयाला इथं बुढी मैयाला फोर्स आहेच, बहाव जास्त फास्ट आहे इथं संगम असल्यामुळं आणि त्यात जास्त पाणी होतं मागच्या वेळेला। असो नर्मदे हर नर्मदे नर्मदे नर्मदे। चला आरामात आरामात। हे पात्र बरंच मोठं आहे खरं, म्हणजे उपनदीच्या मानानं मला वाटते तवा एक नंबरला आहे मैयाची सगळ्यात मोठी उपनदी। त्यानंतर असं 2-3 नद्या आहेत ॲक्च्युली, ती नाव विसरलो मी, अंजनी नदी म्हणतात त्याला, ती पण खूप मोठी आहे। अरे बरंच खाली आला आहे की ओ महाराज। बरं चला चला 2 धारा पार केलेल्या आहेत। मागच्या वेळेला 4 धारा होत्या, आम्ही इकडनंच कुठं केलं होतं बार काय मी कुठनं केलेलं, पण मजा आलेली तेव्हा। मात्र भीती फुल्ल वाटलेली पण क्रॉस केल्यानंतर मजा फार आलेली। आताही जाऊ इथनं हळूहळू, पण कम्पॅरेटिवली फारच कमी पाणी आहे फारच। मागच्या वेळेला अगदी भीती वाटेपर्यंतच आम्हाला हे झालेलं
की केव्हा क्रॉस, लिटरली आधा तास लागलेला होता. आणि जायचं कुठून हेच कळत नव्हतं, पाय ठेवला की पाय घसरायचा आणि त्यात पर कमरे एवढं पाणी. खरंच त्या लोकांनी म्हटलं बाबाजी आपने पिछे से नाव क्यों नेली, कारण की मी मूर्खपणा केलेला. मी म्हटलं संगम बघायचा आहे, संगम स्नान करायचं आहे. असो नर्मदे हर नर्मदे हर. ते म्हणतात तिकड नाही आहे, वहां से आहे. अरे यार बरं ठीक आहे चला. तर शेवाळा आहे हो भयंकर. तिकड जाण काही अर्थ नाही आहे, संगम आहे तिथं समोर. उतारात शक्य नाही जायला, बराच फोर्स आहे. हळूहळू जाणं जायलाच पाहिजे. लोक म्हणतात अगदी इझिली समोर नाही आहे तिकड नाही आहे, पण अरे बापरे चांगलाच फोर्स आहे हा. चुकून पडलो बिडलो तर डेंजर व्हायचं सगळं. जायचं वाद मैयामध्येच. अरे काय किती पाणी आहे. चला हळूहळू जाऊ. हे काय आहे बघा, नर्मदे हर नर्मदे हर मैया नर्मदे हर. आहे पॉसिबल आहे. चला पाण्याला वेग पण तेवढाच जास्त आहे आणि ओढ आहे. जायचं कुठनं जरा विचार करून जायला पाहिजे. आता पाय पण आठवणी पुढे चाललेत. अरे बापरे अरे आज चाललाय पाय बराच. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. तर खड्डा आहे खड्डा आहे खड्डा आहे खड्डा आहे खड्डा आहे खड्डा आहे. अहो खड्डा आहे हा पूर्ण. हे काय हे काय गुडघ्यापर्यंत पाणी आलं आता. नर्मदे हर आरामात चला. मला वाटलेलं की नदी पार झाली, अजून एक टप्पा आहे. चला तोही क्रॉस केला पाहिजे. अरे वा केवढ्यात बागाई. सबकी प्यास बुझाती बुडी मैया नर्मदे हर. तर ही गाय जर एवढी बुडली असेल तर म्हणजे आमच्या गुडघ्यापर्यंत पाणी जाणार आहे. पाणी आहे खोल ना. नर्मदे हर. चला बघता बघता बुडी मैया क्रॉस झालेली आहे. नर्मदे हर नर्मदे हर. यावेळेस खरंच लवकर झालं सगळं काही, दडच बरं वाटलं. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. चला आता पुढं पहाड चढायचा उतरायचा मग बिलगाव आणि पुढं रस्ता बघू. नर्मदे हर.